अशाच प्रकार के वीडियो पहाने चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन प्रेस करा जेणेकर प्रत्येक वीडियो नोटिफिकेशन तुम्हारा मिले। जर तुम्हें हा वीडियो इंस्टाग्रामला पहात असाल तो AGR विठ्ठल दाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सब्सक्राइब करा। जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा। जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली। आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा। त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोवाइड करू, ठीक आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दाटे फाउंडर ऑफ दाटे अकॅडमी आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या टॉपिकमध्ये आपण मेज या पिकाविषयी माहिती पाहिली होती, तर आजचा टॉपिक आहे फिंगर मिलेट। तर मिलेटचे पाच प्रकार आहेत, त्यामधला एक प्रकार आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, त्यामध्ये तो पर्ल मिलेट म्हणजे तो बाजरा, तो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे। आता यामध्ये जे चार राहिलेले मिलेट आहेत ते वन बाय वन आपण स्टडी करू। तर फर्स्ट ऑफ ऑल फिंगर मिलेट। फिंगर मिलेट म्हणजे काय? नाचणी किंवा रागी। हे जे नाचणी किंवा रागी आहे ते आपण सध्या जास्त प्रमाणामध्ये घेत नाही। सुरुवातीला ज्यावेळेस आपले आजोबा वगैरे होते त्यांच्या काळामध्ये ते कसं याचं प्रमाण जास्त होतं आणि याच्यामध्ये कसं न्यूट्रिशियस क्वालिटी जास्त आहे, त्यामुळं सध्यासुद्धा त्याचं बऱ्याच प्रमाणामध्ये डिमांड आहे। तर याच्यामध्ये याचं बॉटनिकल नेम आहे इलुसिना कॉराकॅना। आणि तुम्हाला माहितीच आहे बॉटनिकल नेमला सेपरेट अंडरलाईन करायची असते, फर्स्ट अंडरलाईन फॉर इलुसिना आणि सेकंड अंडरलाईन फॉर कॉराकॅना। त्याची फॅमिली आहे ग्रामिनी। त्याच्यानंतर त्याचं ओरिजिन आहे इंडिया, भारतामध्ये त्याचं उगम झालेलं आहे। तर त्याच्या व्हरायटीज आहेत F1, E31, A16, गोदावरी, हंसा, अन्नपूर्णा, हजारी, या चार प्रकारच्या व्हरायटी आहेत। हा जो टॉपिक आहे तो जास्त महत्त्वाचा नाही आहे, एखाद्या मार्काला तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो। इकॉलॉजी। इकॉलॉजीमध्ये काय असतं? क्लायमेट आणि सॉइलची स्टडी असते। तर फर्स्ट ऑफ ऑल क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप। उष्ण आणि दमट वातावरणामध्ये येणारं हे पीक आहे। इट रिक्वायर्स अ वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट। उष्ण आणि मॉइस्ट म्हणजे दमट वातावरण त्याला लागतं। इट इज ग्रोन इन द टेम्परेचर रेंज ऑफ 27 to 32 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे। रेनफॉल लागतो 600 to 1000 मिलीमीटर। इट इज अ ड्रॉट रिस्टंट क्रॉप, म्हणजे पाऊस जरी नाही पडला तरी याला काही फरक पडत नाही, तरी ते टिकून राहू शकतं। नेक्स्ट आहे सॉईल। दिस क्रॉप कॅन बी ग्रोन इन लाईट टू मिडियम टाईप ऑफ सॉईल, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपण याची ग्रोथ व्यवस्थित होते। लँड प्रिपरेशन। लँड इज प्रिपेअर्ड बाय वन डिप्लॉईंग अँड 2 to 3 हॅरोईंग। एक वन डिप्लॉईंग करायची, त्यानंतर 2 to 3 क्रिस क्रॉस हॅरोईंग पाळ्या घालायच्या, त्यानंतर लँड लेवल करायची, ठीक आहे। त्यानंतर सोईंग टाईम, याचा सोईंग टाईम हे मे टू ऑगस्ट। त्याच्यानंतर सोईंग मेथड, ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मेथड वापरल्या जातात। ब्रॉडकास्टिंग म्हणजे हाताने शिंपडणे, ड्रिलिंग म्हणजे पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणे, ट्रान्सप्लांटिंग म्हणजे अगोदर नर्सरीला त्या ठिकाणी आपण सीड ग्रो करायचे, त्यानंतर 15 दिवसाच्या नंतर आपण मेन फील्डला ट्रान्सफर करायचे। आता त्याचं सीडरेट आणि स्पेसिंग। फर्स्ट ऑफ ऑल सीडरेट। सीडरेट लागतो ब्रॉडकास्टिंग मेथडनं जर आपण पेरणी केली तर 10 to 12 kg पर हेक्टर, त्यानंतर ड्रिलिंग मेथडनं जर पेरणी केली तर 8 to 10 kg पर हेक्टर, त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग मेथडनं जर पेरणी केली तर 2 to 3 kg पर हेक्टर। स्पेसिंग। आता फर्स्ट ऑफ ऑल ड्रिलिंग मेथडनं जर आपण समजा त्याची पेरणी केली तर त्याची स्पेसिंग आहे 25 by 7.5 cm, एवढी त्याची स्पेसिंग आहे। तर 25 cm स्पेसिंग आहे ती 2 row स्पेसिंग आहे, आणि जी 7.5 cm स्पेसिंग आहे ती 2 plant स्पेसिंग आहे। तर त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग मेथडनं जर आपण पेरणी केली तर त्याचं किती आहे? 50 by 22.5 cm। 50 cm 2 row आहे, 2 ओळीमधलं अंतर आहे,
आणि 22.5 सेंटीमीटर जे आहे ते दोन प्लांटमधलं अंतर आहे. त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. आता खत कसं द्यायचं, 8 ते 10 टन कंपोस्ट ॲड करायचं सुरुवातीला. त्यानंतर आपण काय करायचं, 50-25 NPK त्यामध्ये कसं आहे ॲड करायचं. आणि त्यानंतर जे N आहे तर N किती द्यायचं, N अँड P इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. सोईंगच्या टाईमलाच ते द्यायचं आपल्याला. त्यानंतर काय करायचं, पेस्ट अँड डिसीज. आता याच्यामध्ये कसं आहे, जनरली पेस्ट सापडत नाही आपल्याला, तर डिसीज याच्यावर येतो. ब्लास्ट आणि स्मट हे दोन प्रकारचे डिसीज येते. हार्वेस्टिंग अँड ईल्ड. आता याची काढणी कशी करायची, रागी क्रॉप इज मॅच्युअर्ड इन 120-133 डेज ऑफ सोईंग. 120-133 दिवसामध्ये स्व पेरणी केल्यापासून एवढ्या अंतरानं ते हार्वेस्टिंगला येतं. त्यानंतर काय करायचं, रिमूव्ह द इयर हेड. वरचं जे त्याचं हेड आहे ते कट करायचं. त्यानंतर कटिंग द प्लांट अँड इयर हेड आर रिमूव फ्रॉम द प्लांट्स अँड ड्राईड इन सन. सूर्यप्रकाशामध्ये ते आपण कट केलेलं जे इयर हेड आहे त्याचं कणीस आहे ते वाळू द्यायचं 5 ते 6 दिवस. त्यानंतर काय करायचं, थ्रेशिंग कशी करायची, बुलकच्या सहाय्याने आपण बुलकच्या पायाखाली त्याला तोडवायचं. बुलकला असं फिरवायचं त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर काय करायचं, विनोईंग इज डन टू सेपरेट द ग्रेन्स अँड हस्क. त्यानंतर विनोईंग करायची, मळणी करायची त्याची. त्यानंतर काय होतं की ते ग्रेन्स आणि हस्क सेपरेट होतं. त्याची ईल्ड आहे, इरिगेटेडची ईल्ड आहे 25-37 क्विंटल पर हेक्टर. त्यानंतर रेनफेडची ईल्ड आहे 6-12 क्विंटल पर हेक्टर. त्याचे इकॉनॉमिक युजेस पाहू आता. तर याचा इकॉनॉमिकल यूज असा आहे की याच्यामध्ये ह्याच्यापासून ग्रेन्स जे आहेत त्याच्यापासून आपल्याला रोटी बनवता येते, त्याचबरोबर आपण ब्रेडसुद्धा बनवू शकतो. इट इज अ रिच इन प्रोटीन अँड ऑल्सो कंटेन मिनरल्स. ह्याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा आहेत आणि मिनरल्ससुद्धा आहेत. इट इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग आंबील. आंबील बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. एखाद्या सणाला आपण आंबील बनवतो तर त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. द हस्क ऑफ स्ट्रॉ इज फिट टू द कॅटल. त्याचे जे हस्क आहेत तर ते आपण काय करतो, कॅटलला फीड चारा म्हणूनसुद्धा वापर करू शकतो त्याचा. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आहे प्रोसोमिलेट. प्रोसोमिलेट पाहू शकता तुम्ही इमेजमध्ये. तर याचं बॉटनिकल नेम आहे पॅनिकम मिलियासियम. त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. त्याचं ओरिजिन आहे सेंट्रल आशिया. त्यानंतर त्याच्या व्हरायटीज आहेत CO1, CO2, CO4, K1, PV14, PV36 अँड वरोदा. त्यानंतर त्याचं इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये दोन गोष्टी आहेत, क्लायमेट अँड सॉइल. तर फर्स्ट ऑफ ऑल क्लायमेट. आता ह्याला वातावरण कसं लागतं, तर याला वातावरण लागतं ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. त्यानंतर वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट, उष्ण आणि दमट वातावरण ह्याला लागतं. तर ह्याची ग्रोथ कुठल्या टेम्परेचरमध्ये चांगली होते, तर 27-32 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरमध्ये ह्याची ग्रोथ व्यवस्थित होते. आणि हे जे पीक आहे ते कसं आहे, ड्रॉट रजिस्टंट आहे. म्हणजे पाणी जरी कमी पडलं तरी त्याला काही फरक पडत नाही. सॉइल, आता हे सॉइल कशा प्रकारची लागते, इट इज ग्रोन इन लाईट अँड हिली सॉइल्स. हे हलक्या जमिनीमध्ये येतं किंवा डोंगराळ भागामध्ये सुद्धा येतं. हे लँड प्रिपरेशन. आता जमीन तयार कशी करायची, तर फर्स्ट ऑफ ऑल 1 डीप लोईंग अँड 2-3 क्रिस क्रॉस हॅरोइंग्स, देन झालं कम्प्लीट. त्यानंतर सोईंग सीझन. खरीप सीझनमध्ये आपण याची ग्रोथ करू शकतो, जून-जुलैमध्ये. त्यानंतर मेथड ऑफ सोईंग. सोईंग मेथड कशी, ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग अँड ट्रान्सप्लांटिंग. तर ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, हाताने सीड्स शिंपडणे. त्यानंतर ड्रिलिंग मेथडमध्ये काय होतं की आपण पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करतो, युनिफॉर्म सोईंग म्हणतो आपण त्याला. आणि ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, आधी नर्सरीमध्ये ग्रो करायचं, त्यानंतर 15 दिवसानंतर मेन फील्डला ट्रान्सफर करायचं. आणि ब्रॉडकास्टिंग जर नजर आपण पेरणी केली तर आपल्याला इंटरकल्टिवेशन ऑपरेशनमध्ये करता येणार नाहीत,
वेडिंग वगैरह व्यवस्थित करता येत नाही। ड्रिलिंगने जर केलं तर प्रॉपर डिस्टन्स मेंटेन होतं आणि त्यामध्ये आपण प्रॉपर वेडिंग ऑपरेशन वगैरह फॉलो करू शकतो। तर त्यानंतर सीड रेट अँड स्पेसिंग, तर याचा सीड रेट आहे ब्रॉडकास्टिंग मेथडने जर आपण पेरणी केली तर त्याचा सीड रेट आहे 10-12 केजी पर हेक्टर, आणि जर हीच आपण पेरणी ड्रिलिंग मेथडने केली ते 8-10 केजी पर हेक्टर, त्याचबरोबर जर ट्रान्सप्लांटिंग मेथडने जर केली तर 3-3.5 केजी पर हेक्टर एवढं आपल्याला सीड लागतं। त्यानंतर याची स्पेसिंग आहे ड्रिलिंग मेथडनं 22.5x7 सेंटीमीटर, त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग मेथडनं जर केली तर 50x22.5 सेंटीमीटर एवढी स्पेसिंग लागते। त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, तर याला मॅन्युअर्स खत किती लागतं, 8-10 टन कंपोस्ट पर हेक्टर आपल्याला स्प्रेड करायचं असतं, कधी स्प्रेड करायचं, तर शेवटी ज्यावेळेस शेवटची जी पाळी घालतो आपण त्यावेळेस आपल्याला हे कंपोस्ट स्प्रेड करायचं जमिनीमध्ये। त्यानंतर डोस ऑफ, त्याच्यामध्ये फर्टिलायझर डोस कसा घ्यायचा, तर 25-20 NPKG पर हेक्टर, ह्याच्यामध्ये पोटॅशची गरज लागत नाही, तर ऑल क्वांटिटी ऑफ P&K इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग, सोईंगच्या टाईमला सर्व खत देऊन टाकायचं। त्यानंतर पेस्ट अँड डिसीज, ह्याच्यामध्ये पेस्ट जनरली सापडत नाही आणि डिसीज पडतो याच्यावर स्मॉल्ट डिसीज। हार्वेस्टिंग अँड ईल्ड, आता या पिकाची हार्वेस्टिंग म्हणजे काढणी कशी करायची, हे जे पीक आहे तर हे 3 महिन्याच्या नंतर हार्वेस्टिंगला येतं सोईंगपासून। त्यानंतर हार्वेस्टिंग कशी करायची, तर कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल, म्हणजे जमिनीपासून थोड्या अंतरावर आपण त्याला कट करायचं। त्यानंतर काय करायचं, हार्वेस्टेड प्लांट आर ड्राईड टाईड इन टू द बंडल्स, बंडल्समध्ये त्याला बांधायचं व्यवस्थित। त्यानंतर आपण काय करायचं, थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग द प्लांट्स अंडर द फीट ऑफ बुलक, बुलकच्या साह्याने आपण त्याची थ्रेशिंग करायची। त्यानंतर विनोईंग करायची, म्हणजे सेपरेट करायची ग्रेन अँड हस्क। याचं ईल्ड आहे, इरिगेटेडचं ईल्ड आहे 10-15 क्विंटल पर हेक्टर, रेनफेडचं ईल्ड आहे 4-6 क्विंटल पर हेक्टर। आणि त्याचे इकॉनॉमिकल युजेस काय आहेत, तर त्याचे इकॉनॉमिकल युजेस आहेत, ग्रेन्स आर यूज्ड फॉर प्रिपेरिंग रोटी अँड ब्रेड, रोटी बनवण्यासाठी आणि ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करतो। त्याचबरोबर ग्रेन्स आर कुकड अँड इटन लाईक अ राईस, आपण जसा राईस खातो त्याच प्रकारे याचं आपण कुक करून आपण त्याला ईट करू शकतो। त्यानंतर ग्रेन्स कंटेंट प्रोटीन कार्बोहायड्रेट्स अँड मिनरल्स, ह्याच्यामध्ये प्रोटीन असतात, कार्बोहायड्रेट आहेत, त्याचबरोबर मिनरल्ससुद्धा आहेत, आणि त्याचे जे स्ट्रॉ आहेत ते आपण काय करतो, फीड टू कॅटल। ठीक आहे, तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा। आणि तुम्ही आत्तापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।